विधी डिपार्टमेंट आहे, खातं आहे, म्हणजे त्यातले आमचे वकील मंडळी त्यांच्यासोबत कंटिन्यू आहे आणि याच्या पुढेही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कामगार सेनेच्या सोबत पक्ष तर असणारच, परंतु आमचे वकील मंडळी सुद्धा सोबतच राहते आणि त्याच्यामुळे आता वकिलांना जरी ते भेटून आलेले असले तरी सुद्धा कायदेशीर जी लढाई आहे ती लढाई त्याची चालू आहे, ती चालू लढाई लढतीलच। परंतु आता काल त्यांनी मला फोन केला होता आणि त्यांना साहेबांना भेटायची इच्छा होती आणि म्हणून आज साहेबांची भेट त्यांची घालून दिली। साहेबांनी त्यांच्या सगळ्या संवेदना वेदना ऐकून घेतल्या, त्यांच्या भावनाही ऐकल्या। ह्या संपाचं वैशिष्ट्य हे आहे की 28 संघटनांनी मिळून संपा जाहीर केलेल्या आहेत, परंतु आता या सगळ्याच 1,00,000 कर्मचाऱ्यांनी सगळ्या संघटना बाजूला ठेवून आता सगळेच एसटी कामगार स्वतः रस्त्यावर उतरले आणि संघटना विरहित ती लढाई लढत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं जे त्यांनी साहेबांना सांगितलं। आणि त्यांच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या ज्या मागण्या आहेत त्यातली महत्वाची मागणी जी आहे ती एसटी महामंडळाचं विलीनीकरण करावं आणि त्याकरता राज्य सरकारला उच्च न्यायालयाने 12 आठवड्यांची मुदत दिलेली आहे आणि एक समिती गठीत केलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढे ती मुवमेंट व्हायची ती होईल। ही सगळी माहिती ह्या मंडळीने दिल्यानंतर त्याच्यावरती काय करायचं अशा प्रकारची ज्यावेळेला त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं, जर सरकारची भावना अत्यंत प्रामाणिक असेल विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये तर राज्य सरकारने जो त्यांच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे 7वा वेतन आयोग दिला जातो तसाच आयोग वेतन आयोग जर आम्हाला दिला तर ते पहिलं आणि महत्वाचं पाऊल ठरेल आणि त्याच्यानंतर विलीनीकरणाची प्रक्रिया जी आहे ती व्हायला थोडा वेळ लागतो, कारण तो ठराव मंजूर करायला लागेल, तो दिल्लीला पाठवायला लागेल, तिकडून मंजूर येईल, त्याच्यात एक प्रोसेस आहे, त्याला वेळ लागेल। आणि म्हणून त्यांनी साहेबांना सविस्तर माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर साहेबांनी ती सगळं ऐकून घेतलं आणि साहेबांनी आता असं ठरवलंय की आम्ही पक्षाच्या वतीने आता राज्य राज ठाकरे साहेब म्हणजे पक्ष हा सरकारशी निश्चितपणे या विषयावरती आता बोलणार